मेरा भाईंदर, महापालिकेला जैन धर्मियांचा भलताच पुळकार आहे. म्हणूनच की काय, महापालिकेनं 8 दिवस मांसाहार न विकण्याचा फतवाच काढलाय. जैन लोकांचे उपवास सुरू होणार आहेत आणि त्या उपवासाच्या दरम्यान मांसाहार विक्री बंद करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय. दहिसरमध्ये मांसाहारावरून गुजराती आणि मराठी कुटुंबात झालेल्या वादाचं प्रकरण ताजं असतानाच मीरा भाईंदर महापालिकेनं 8 दिवस मांसाहार न विकण्याचा फतवा काढलाय. 10 सप्टेंबर पासून जैन धर्मियांचं पर्युषण सुरू होणार आहे आणि त्यासाठी महापालिकेनं 8 दिवस शहरात मटन आणि चिकन विकण्यावर चक्क बंदी आणली आहे. शनिवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेत सेना भाजपची सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय. ठरावाच्या बाजूनं 29 मतं पडली तर ठरावाच्या विरोधात 27 मतं पडली. पालिकेच्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महापालिका हमने बात कभी रद्द किया है क्या? वो हमेशा 2 दिन बंद कराते थे, हम लोग बंद करते थे. अब तुम बोलेगा 10 दिन बंद करो, 15 दिन बंद करो, तो बच्चे क्या खाएंगे? जो नौकर है उनके बच्चे क्या खाएंगे? मतलब क्या खाएंगे? 8-10 दिन दुकान बंद कर देंगे, क्या खाएंगे? सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही या निर्णयाला विरोध केलाय. सेनेनं ठरावाच्या विरोधात मतदान केलंय. तर काँग्रेसला देखील हा निर्णय मान्य नसून मांसाहारची दुकानं बंद राहणार नाहीत असं ठासून सांगितलंय. इतरत्र मच्छी मटन सगळंच खात असतात, मग याच वेळी धर्माचा एवढा पुळका का? आणि त्याची सक्ती इतरांवर का? ज्याप्रमाणे सक्ती खाण्यावर देखील इतरांवर होते, त्याचप्रमाणे खाटीक काणे ज्यांचा व्यवसाय आहे ते 15-15, 18-18 दिवस बंद ठेवतील का? त्यांचं नुकसान नाही का? ते 2 दिवस तुम्ही बंद ठेवा आणि 3 दिवस 3-र्या दिवसासाठी आव्हान करा की त्यांनी शो खुशीने करावे, नाही केलं तरी ते बंधनकारक नाही. आता अध्यादेश समोर असताना असा कुठलाही विषय महासभेसमोर आणायचा आणि त्याच्यावरती काहीतरी थातुरमातुर ठराव करायचा आणि आपल्या समाजाच्या लोकांची दिशाभूल करायची, हे योग्य नाही. 2013 मध्ये देखील अशाच प्रकारे बंदी घालण्यात आली होती, मात्र त्यावेळी दुकानदारांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. जैन धर्मियांमध्ये जीव हत्या पाप असल्याचं कारण पुढे करत आम्ही ही 8 दिवसाची बंदी केली असल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. तो हमने 18 दिनों के बंद का ठराव रखा था, लेकिन क्योंकि मुसलमानों की बकरी ईद भी जब दिगंबर के पर्युषण पर्व है तब आ रही है, तो उनकी भी भावनाओं की कदर करके हमने वो 8 दिन बंद का ठराव पास किया. भाईंदरचे आमदार आणि महापौर जैन समाजाचे आहेत, त्यामुळे ही बंदी सक्तीची केली जात असल्याचं समजतंय. धर्माचा इतका पुळका आहे तर मग जैन धर्मियांच्या उपवासादरम्यानच पालिकेला का जाग आली असा सवाल काही जण उपस्थित करतायत. प्रवीण नलावडे, झी मीडिया, मीरा भाईंदर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.